तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्स छत कोसळलेले आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण छताचं नुकसान झालंय. अंबरनाथच्या कार्मेल शाळेजवळ ही घटना घडलेली आहे. निकृष्ट बांधकाम झाल्याचा क्रीडाप्रेमींचा आरोप आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अंबरनाथ तालुक्याचे क्रीडा संकुलाचं छत पूर्णपणे कोसळलंय. अंबरनाथ मधली ही दृश्य पाहतोय आपण. अंबरनाथच्या शाळेतला हा सगळा प्रकार आहे. कार्मेल शाळेजवळील ही घटना आहे. क्रीडा संकुलाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालं आणि त्यामुळे ही घटना घडली असा आरोप आता क्रीडाप्रेमींनी केलाय. निकृष्ट बांधकाम झालं होतं. क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचं छत कोसळलं. गेले 2 दिवस मुसळधार पावसाचा तडाखा आहे आणि या मुसळधार पावसात ही दुर्घटना झालेली आहे. सुदैवानं यात जीवितहानीचं वृत्त नाही. अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून. मयुरेश, काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? लागवी, नक्कीच. जर आपण बघितलं, आज चौथ्यांदा दिवस आहे आणि चौथ्याच्या दिवशी देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे सकाळपासून. त्यातच अंबरनाथ परिसरातील चिकलोली परिसरात कार्मेल शाळा आणि त्या कार्मेल शाळेच्या जवळच तालुका क्रीडा संकुल पांगणात, म्हणजे त्या ठिकाणी क्रिकेट प्रेमी असतील किंवा विविध क्षेत्रातील जे प्रेमी वर्ग असतील ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र गेल्या 2 दिवस पासून त्या ठिकाणी कोणीही येत नव्हते आणि आज दुपारच्या सुमारास ह्याच्यामधलं कोसळलेलं आहे. भिंत देखील कोसळली आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आहे, कारण ही कधीही भिंत कोणा पोहोचू शकते, त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. लागवी. मयुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीला. भिंतीला तडे गेलेले आहेत या ठिकाणी आणि निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप क्रीडाप्रेमींनी केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.